दिवाळी चालू झालेली आहे. दिवाळीतला जो मुख्य दिवस असतो तो म्हणजे लक्ष्मी पूजनाचा दिवस कालच झालेला आहे. उद्या पाडवा सुद्धा आहे आणि पुण्यामध्ये आता सध्याचं जर वातावरण पाहिलं तर पुण्यातले रस्ते जे आहेत ते पूर्ण रिकामे झाल्याचं पाहायला मिळतं. याचं मुख्य कारण आहे पुण्यात जे बाहेरचे लोक स्थायिक होतात, गावाकडून लोक येतात, काही विद्यार्थी येतात, काही नोकरी करण्यासाठी येतात, हे सर्व जे आहेत ते आता आपापल्या घरी गेले आहेत दिवाळी साजरी करण्यासाठी. त्यामुळे नेहमीच गजबजलेले पुण्यातले रस्ते, पुण्याचं जे ट्रॅफिक आहे ते आता पूर्ण कमी झालेलं आहे. म्हणजे आत्ता जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर पुण्यातला अतिशय मुख्य चौक असलेल्या अलका चौकात मी उभी आहे. एकीकडे टिळक रोड आहे, कुमठेकर रोड आहे, लक्ष्मी रस्ता सुद्धा आहे. हे असे रोड आहेत जे कायम गजबजलेले असतात, कायम ट्रॅफिक या रोडवरती आपल्याला पाहायला मिळतं. मात्र आत्ता जर आपण पाहिलं तर इथे अजिबातही ट्रॅफिक पाहायला मिळत नाही आहे. खूप कमी प्रमाणामध्ये गाड्या आहेत, अतिशय सुरळीतपणे सर्व ट्रॅफिक जे आहे ते चालू आहे, वाहतूक चालू आहे. त्यामुळे ट्रॅफिक पोलिसांवरचं सुद्धा ओझं थोडंसं कमी झाल्याचं पाहायला मिळतं आहे. एकीकडे हे दृश्य आहे की रस्ते रिकामे आहेत, अतिशय छान वाटतं या रस्त्यांवरती फिरताना. मात्र दुसरीकडे असंही पाहायला मिळतं आहे की काल लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाक्यांचं प्रमाण इतकं मोठ्या प्रमाणात होतं की पुण्यातल्या हवेची जी गुणवत्ता आहे ती खूप मोठ्या प्रमाणात ढासळली गेली आहे. AQI खूप खराब झालेला आहे, म्हणजे जो समाधानकारक होता आत्तापर्यंत 100 होता तो AQI आता 200 आत आलेला आहे. म्हणजेच 100 आणि 200 मध्ये असल्यामुळे रस्ते जरी वाहतुकीचा जो धूर असतो, वाहतुकीमुळे होणारं जे हवा प्रदूषण असतं ते कमी झालं आहे, मात्र दुसरीकडे फटाक्यांमुळे जे प्रदूषण होतं ते प्रदूषण खूप वाढल्यामुळे हवेची गुणवत्ता ढासळली आहे. पण एका बाजूला जे मूळ पुणेकर आहेत, जे पुण्यातच राहतात, त्या सर्वांसाठी एक खूप आनंदाची गोष्ट अशी असणार आहे की ट्रॅफिक कमी झालेलं आहे, गाड्या कमी झाल्यात, सर्व नोकर वर्ग आणि विद्यार्थी जे आहेत ते आपापल्या घरी दिवाळी साजरी करण्यासाठी गेल्यामुळे पुण्यातले रस्ते हे असे एकदम शांत आणि अतिशय छान वाहतूक करण्यासाठी रस्ते असल्याचं पाहायला मिळतंय. पुण्याहून समृद्धी जाधव, पोलीस नामा न्यूज.